नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या भूगोलाच्या तासिकेमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण जे सामाजिक शास्त्र शिकतो आहोत त्याच्यामध्ये इतिहासाबरोबर तुम्ही राज्यशास्त्र शिकता आहात, तसंच भूगोला अशी संबंधित जे दुसरं शास्त्र आहे ते म्हणजे अर्थशास्त्र. त्या अर्थशास्त्राचा आज मी तुम्हाला परिचय करून देणार आहे. पुढे गेल्यानंतर मोठ्या वर्गांमध्ये हा विषय स्वतंत्रपणे शिकवला जातो आणि या अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मग अर्थशास्त्राचा परिचय या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर इथे तुमच्या समोर मी एक खर्चाचा तपशील मांडलेला आहे. या खर्चाचा जो तपशील आहे त्याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत, अनुक्रम नंबर, तपशील आणि या तपशिलासाठी अंदाजे खर्च किती आहे तो रुपयांमध्ये मांडलेला आहे. मग त्यामध्ये आपण रोजचा आहार म्हणजे आपलं जे दररोजचं जेवण आणि नाश्ता आहे त्याच्यासाठी होणारा खर्च 6000 रुपये, हा हे जे आहे हे पूर्णपणे महिन्याचा खर्च आपण इथे मांडलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण वर्ष आपला महिना जो आहे तो महिना सुरू होण्याच्या अगोदर साधारणपणे आपल्याला या महिन्यामध्ये कोणत्या घटकावरती किती खर्च करायचा आहे हे आपण याचा अंदाज आपण बांधत असतो. तसं इथे पण आपण अंदाज बांधलेला आहे. त्याच्यामध्ये एक महिन्यासाठी रोजचा आहार म्हणजे जेवण आणि नाश्त्यावरती खर्च होणार आहे 6000 रुपये. पोशाख, दोन पोशाखाचे जे संच आहे ते विकत घ्यायचे आहे त्याच्यासाठी खर्च होणार आहे 2000 रुपये. शालेय साहित्य विकत घ्यायचंय त्याच्यासाठी खर्च होणार आहे 500 रुपये. वैद्यकीय खर्च आहे 450 रुपये. मनोरंजनाचा खर्च आहे 500 रुपये. तर मोबाईल देयक म्हणजे मोबाईलचं बिल आहे 1000 रुपये. फळे भाजीपाला विकत घेण्याचा जो खर्च आहे तो आहे 1000 रुपये. सार्वजनिक प्रवास खर्च ज्याच्यामध्ये बस रिक्षाचा जो खर्च आहे तो आहे 2600 रुपये. वीज देयक जे आहे त्याचा खर्च आहे 1500 रुपये. पर्यटनावरचा खर्च आहे 4000 रुपये. बँकेचा हप्ता आहे 3000 रुपये. आणि असा एकूण हा जो सगळा खर्च आहे तो होतो 22550. आता हा जो आपल्याला खर्चाचा तपशील सांगितलेला आहे या तपशिलाचा जर विचार केला तर इथे आपला पूर्ण खर्च होतोय जो आपण अंदाज बांधलेला आहे त्या अंदाजानुसार आपला महिन्याचा खर्च होतोय 22500 रुपये. आणि समजा माझं जे उत्पन्न आहे म्हणजे माझा महिन्याचा येणारा पगार जर 20000 रुपये असेल आणि इथे अंदाजपत्रक जे आपण तयार केलं तुम्ही आपल्या घरामध्ये पण बघतात की साधारणपणे आपला महिना ज्यावेळी सुरू होतो त्याचवेळी आपल्या घरामध्ये आई वडिलांची आपण चर्चा ऐकत असतो ह्या महिन्याला हा खर्च करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्याचं बजेट बसवत असतो, मग कोणता खर्च आपल्याला कमी करता येईल, कोणता खर्च करणं आवश्यक आहे, अशा पद्धतीने आपण काय ठरवत असतो या हे जे खर्च आहे किंवा हे जे मुद्दे आहेत ना त्यांना आपण प्रायोरिटी देत असतो. म्हणजे कोणता खर्च करणं गरजेचं आहे. समजा आता ह्याच अंदाजपत्रकाचा आपण विचार केला तर या अंदाजपत्रकामध्ये जो आपला रोजचा आहार म्हणजे जेवणासाठीचा जो खर्च आहे तो आपण टाळू शकत नाही. पोशाख आहे तो पण गरजेचा आहे, तोही खर्च आपण टाळू शकत नाही. शालेय साहित्य विकत घेणं तो पण खर्च गरजेचाच आहे. वैद्यकीय खर्च आपण असं नाही म्हणू शकत की नाही आता पुढच्या महिन्याला उपचार करू, तर वैद्यकीय खर्च जो आहे तो पण आवश्यक आहे. त्यानंतर मनोरंजन हा घटक मी थोडासा बाजूला ठेवते. मोबाईलचं बिल आहे ते आपल्याला भरावं लागणार आहे कारण मोबाईल पण आपली गरज आहे. फळे भाज्यांवरचा खर्च आहे तो पण आवश्यक खर्च आहे. सार्वजनिक प्रवास खर्च म्हणजे समजा मी जर नोकरी व्यवसायानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर तुम्हाला बसचा रिक्षाचा खर्च आहे तुम्हाला करावाच लागणार, म्हणजे तो खर्च कशामध्ये येणार आहे, आवश्यक खर्चामध्ये येणार आहे. वीज देयक म्हणजे आपल्याला विजेचं जे बिल आहे ते पण भरावं लागणार आहे. पर्यटन म्हणजे कुठेतरी फिरायला जाण्यासाठीचा जो खर्च आहे. त्यानंतर बँकेचा हप्ता तो पण गरजेचा आहे. मग आपण आता इथे 22550 रुपये इथं आपण अंदाजपत्रकामध्ये मांडले. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की माझा येणारा जो इन्कम आहे माझा जो पगार आहे तो 20000 रुपये असेल आणि हे अंदाजपत्रक मांडल्यानंतर मला जर आता ह्या अंदाज हे जे आहे अंदाजपत्रक आणि माझा पगार या दोन गोष्टींचा मला ताळमेळ बसवायचा आहे, मग मी याच्यामधला कोणता खर्च कमी करू शकते, तर बघा मनोरंजन जे आहे मनोरंजनावरती खर्च होणारा जो 500 रुपये खर्च आहे तो आणि पर्यटनावरती होणारा 4000 रुपये खर्च आहे तो, हा खर्च खूप आवश्यक खर्च नाहीये किंवा हा अगदी दर महिन्याचा गरजेचा खर्च नाहीये. हे जे खर्च आहे जेव्हा आपल्याला पुढे पर्यटनाला जायचं असेल
त्यावेळी आपण पुढच्या ज्यावेळेस आपल्याकडे पैसे पण जास्त शिल्लक असतील त्यावेळी आपण काय करू शकतो, हा खर्च करू शकतो. म्हणजे जर समजा याचा जर मी तुम्हाला अंदाजपत्रकाचा ताळमेळ घालायला लावला तर तुम्ही याच्यामध्ये मला हे सांगणार की मनोरंजनाचा जो खर्च आहे तो पण खूप आवश्यक नाही आणि पर्यटनाचा जो खर्च आहे तो पण खूप आवश्यक नाहीये. किंवा याच्यामध्ये आपण मनोरंजनाचा खर्च राहू दिला आणि पर्यटनाचा खर्च जो आहे तो कमी केला तरीही आपलं जे अंदाजपत्रक आहे हे अंदाजपत्रक व्यवस्थितपणे बसू शकतं. मग इथे आपण हे जे अंदाजपत्रक आहे हे अंदाजपत्रक आपण बसवलं किंवा आपण खर्चाचा जो योग्य ताळमेळ होता तो खर्चाचा ताळमेळ आपण घातलेला आहे. मग अर्थशास्त्र जे आहे, अर्थशास्त्र हा जो शब्द आहे हा शब्द ओइकोनोमिया, तिथे त्याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग पण मी लिहिलेलं आहे, ओइकोनोमिया हा एक ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दापासून त्याचे तो जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ जो होतो कौटुंबिक व्यवस्थापन. म्हणजे जसं मी आता तुम्हाला जे खर्चाचं अंदाजपत्रक दाखवलं आणि त्या अंदाजपत्रकाचा आणि उत्पन्नाचा आपण ताळमेळ घातला हे आपण कौटुंबिक व्यवस्थापन बघितलं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपण हा घटक बघत असतो किंवा बऱ्याचदा तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा ताळमेळ घालण्यासाठी मदत करत असतात. मग जसं हे कुटुंबाचं व्यवस्थापन असतं ना त्याच प्रकारे आपल्या गावाचं असेल, त्याच प्रकारे आपल्या राज्याचं असेल, देशाचं असेल, अशा प्रकारचं व्यवस्थापन आहे. त्याविषयी मी पुढे माहिती सांगणारच आहे. असं ते आपण बघतो आहोत अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे ओइकोनोमिया हा जो ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन होतो त्याच्यापासून हा जो शब्द आहे हा शब्द तयार झालेला आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार होतो, वेळ, श्रम, पैसा, भूमी ही जी साधनं आहेत ना यांचा प्रभावी वापर कसा करावा. तुमच्याकडे वेळ आहे, पैसा आहे, श्रम आहे, भूमी आहे आणि साधनं आहे, याचा प्रभावी वापर आपल्याला कसा करता येईल हे तुम्हाला हे शास्त्र शिकवत असतं. मग अर्थशास्त्र म्हणजे काय याची रॉबिन्स यांनी केलेली जी व्याख्या आहे ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. अमर्याद गरजा, आपल्या ज्या गरजा आहेत ना ह्या अमर्यादित आहेत. आपण कधीही म्हणत नाही का बस आता मला संपलं, आता माझी याच्या पुढे गरज नाहीये. आपण पहिल्यांदा जीवनावश्यक गरजा पूर्ण करतो, नंतर तुमच्या चैनीच्या गरजा असतात. म्हणजे आपल्या गरजांनाच आपण हाव असंही म्हणू शकतो. मग इथं रॉबिन्स यांनी जी व्याख्या स्पष्ट केलेली आहे, अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच काय अर्थशास्त्र होय. मी अगोदरच बोलली की आपल्या गरजा ज्या आहेत त्या अमर्यादित आहे, परंतु तुमच्याकडे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी जी साधनं आहेत ना ती मर्यादित आहे. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ती एक अंदाजपत्रक आपण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारा पैसा जो आहे तो ठराविक आहे, परंतु खर्च करायचा ठरवला तर ती यादी त्याच्याही पेक्षा मोठी होऊ शकते. म्हणजे आपल्या गरजा अमर्यादित आहे, परंतु आपल्याकडे उपलब्ध असणारी जी साधनं आहेत ती साधनं कशी आहेत, मर्यादित आणि दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं आहे. मग ह्या दोन गोष्टींचा मेळ घालताना आपल्या गरजा ज्या आहेत त्या अमर्यादित आहे, परंतु साधनं तुमच्याकडे कशी आहेत, मर्यादित स्वरूपाची साधनं आहे. मग ह्या दोन गोष्टींचा मेळ तुम्ही ज्यावेळी घालतात आणि हा मेळ घालणारं मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे. व्याख्या पण मी तुम्हाला स्पष्ट केलेली आहे. या अगोदरच मी तुम्हाला कौटुंबिक व्यवस्थापन ही संकल्पना स्पष्ट करताना बोलले होते की कौटुंबिक व्यवस्थापन जे आहे हे कौटुंबिक, जसं आपल्या कुटुंबाचं व्यवस्थापन आपण करतो. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला अंदाजपत्रक दाखवलं त्यानुसार तुम्ही केलं, किंवा आपण वर्गामध्ये जर मी तुम्हाला पण तुमचा दर महिन्याचा खर्च कुटुंबातल्या खर्चाचा अंदाजपत्रक बनवायला लावला असतं तर ते तुम्हाला सहजपणे बनवता आलं असतं. म्हणजे आपण कौटुंबिक व्यवस्थापनापासून नंतर आपण जर विचार केला तर हा विचार आपलं शहर किंवा गाव असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल आणि त्यानंतर हे जगापर्यंत हे जे आर्थिक व्यवस्थापन आहे त्याचा आपल्याला विचार करायचा असतो. मग विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन वितरण तसंच वस्तू आणि सेवांचा उपयोग यांच्याशी संबंधित
जे उपक्रम असतात ना त्यांना आपण अर्थव्यवस्था म्हणतो. तुम्ही नेहमी व्यवहारामध्ये अर्थव्यवस्था हा शब्द वापरत असता. मग अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन वितरण तसंच वस्तू आणि सेवांचा उपभोग याच्याशी संबंधित जे उपक्रम असतात त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर अर्थव्यवस्थांचे जे प्रकार आहेत त्या अर्थव्यवस्थांच्या प्रकाराचा जर विचार केला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार येतो त्या प्रकारामध्ये तो जो आहे तो म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालकी आणि व्यवस्थापन जे आहे ते खाजगी क्षेत्राकडे असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालकी आणि व्यवस्थापन जे आहे ते एखाद्या खाजगी व्यक्तीच्या मालकीचं असतं. मग याच्यातून एखाद्या खाजगी व्यक्तीची मालकी असली म्हणजे काय? त्याच्यातून तो काय साध्य करणार? तर त्याच्यातून त्याला फक्त कमाल म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणं तर त्याचा दृष्टिकोन किंवा त्याचा उद्दिष्ट राहील. मग अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला जर्मनी आणि जपान किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने जी आहे त्या देशांमध्ये आपल्याला ह्या प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था दिसते. समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे की ज्या ठिकाणी उत्पादन घटक जे आहे उत्पादनाचे जे घटक आहे हे पूर्णतः समाजाच्या किंवा सरकारच्या मालकीचे असतात. ज्या घटक म्हणजे जिथं उत्पादनाचे घटक हे संपूर्णपणे समाजाच्या सरकारच्या किंवा शासनाच्या मालकीचे असतात आणि त्याचा उद्देश काय असतो तर समाजाचं कल्याण साधायचं हा उद्देश त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर मग अशा प्रकारची अर्थव्यवस्था जी आहे ही तुम्हाला चीन आणि रशिया हे जे देश आहे चीन आणि रशियामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या आढळतात. आणि अर्थव्यवस्थेचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. भारताने जी स्वीकारली आहे ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? का ज्याच्यामध्ये काही भाग जो आहे तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेप्रमाणे असतो आणि काही प्रमाणामध्ये किंवा काही भाग हा समाजवादी अर्थव्यवस्थेप्रमाणे असतो त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र या दोनही घटकांच्या सहकार्यातून जे चालत असतं या दोन घटक जे आहे हे दोन घटक मिळून जी अर्थव्यवस्था बनते की ज्याच्यामध्ये काही भाग हा खाजगी क्षेत्राचा असतो तर काही भाग हा सरकारी क्षेत्राचा असतो. त्यानंतर याच्यामधनं काय होतं? नफा पण मिळवला जातो त्याचबरोबर समाजाचं कल्याण जे आहे समाजाचं कल्याण सुद्धा साधलं जातं. मग तुम्ही बघितलं तर भारत असेल स्वीडन असेल किंवा युनायटेड किंगडम सारखे जे देश आहे या देशामध्ये सुद्धा आपल्याला ह्या प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था आढळते. मग मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे अर्थव्यवस्थांचे तीन प्रकार. मग ही जे अर्थव्यवस्थांचे हे जे तीन प्रकार आहे या तीन प्रकारांमध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था. मग जेव्हा तुम्ही फरकाचा मुद्दा स्पष्ट कराल ना त्यावेळी भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी किंवा मालकी जी आहे उत्पादनाची मालकी ही पूर्णपणे एखाद्या खाजगी व्यक्तीकडे असते तसं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असते ती पूर्णपणे शासनाची असते. त्यानंतर दुसरा फरकाचा मुद्दा तुम्ही काय सांगू शकता की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाधिक नफा मिळवणं हा उद्दिष्ट असतं तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं तर समाजाचं कल्याण साधणं हे त्याचं उद्दिष्ट असतं. तुम्हाला उदाहरणं विचारले तर तुम्ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उदाहरण सांगू शकाल जपान जर्मनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचं उदाहरण जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही चीन रशिया सांगू शकता. आणि या दोघांच्या समन्वयातनं तयार झालेली जी मिश्र अर्थव्यवस्था आहे ही मिश्र अर्थव्यवस्थेविषयीची पण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. त्यानंतर आपण तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ॲडम स्मिथ यांच्याविषयी माहिती दिलेली आहे त्यांचा चित्र पण छापून दिलेला आहे. हे ॲडम स्मिथ जे आहे त्यांना अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. त्यांनी लिहिलेलं जे राष्ट्राची संपत्ती नावाचा त्यांचा एक जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचं वर्णन करताना ते म्हणतात की अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. मग अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण
हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचा जर विचार केला तर जागतिकीकरण म्हणजे काय होतं, सीमारहित अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्था जी आहे, सीमारहित अर्थव्यवस्था की जिच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती असेल, नफा, सेवा, भांडवल, श्रम, तंत्रज्ञान हे काय होतात, हे सीमा पार जातात. आणि जागतिकीकरण म्हणजे काय तर देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणं, यालाच आपण जागतिकीकरण असं म्हणत असतो. मग अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर बहुतांश देश जे आहे हे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडतात आणि याच्यामधनं काय होतं, परस्पर संबंधांमधनं आर्थिक विकास साधण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातो. मग याच्यामध्ये तुम्ही या अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचे जर कार्य बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कोणत्या वस्तूचं किती उत्पादन करायचं, कोणत्या वस्तूचं किती प्रमाणामध्ये उत्पादन करायचं, त्यानंतर उत्पादन खर्चामध्ये काटकसर कशा प्रकारे करायची हा एक मुद्दा त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पादन सामाजिक व आर्थिक न्यायानुसार त्याचं वाटप करणं हा पण याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. तर भांडवलशाही भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी तरतुदी करणं हे पण त्याचं एक कार्य आहे. आणि पुढचं जे आहे की उत्पादन कोणासाठी आणि करायचं याचा निर्णय घेणं हे पण या अर्थ म्हणजे जी जागतिक अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण आहे त्याच्यामध्ये येतं. धन्यवाद.